अक्कलकोट तालुक्यातील मौजे जेऊरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत ग्रामपंचायत नवनिर्वाचित उपसरपंच वृषाली भालेराव व सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीदेवी राठोड यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवनिर्वाचित उपसरपंचांनी स्त्रीचे महत्व थोडक्यात सांगितले. तसेच सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या महान कार्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहित भालेराव, विजय भालेराव, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष चव्हाण, शिक्षक जाधव सर, कोळी सर, तसेच संदीप राठोड, नामदेव राठोड व शालेय विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. मग त्यानंतर त्याच्या अगोदर कधीही पुरुषांच्या खांद्याला खांद्याला म्हणजे पुरुषांच्या सोबत अगोदर कुठेही काम केलं जात नव्हतं. नंतर आता आपण आता सध्याच्या पिढीमध्ये बघतो, जर त्यावेळेला कुठली महिला जर शिकली नसती तर आज कुठल्याही महिला प्रगत झाल्या नसत्या, म्हणजे सर्वांसोबत समाजामध्ये वावरल्या नसत्या, त्यांनाही त्या पूर्वीच्या काळाप्रमाणे.